नमस्कार, मी स्नेहा गोरे. नवरात्री निमित्तच्या स्टार माझाच्या या विशेष वृत्तात तुमचं स्वागत. राज्यभरात आता नवरात्रीचा उत्साह जाणवू लागलाय आणि नवरात्री निमित्त राज्यातल्या आदिशक्तींच्या विविध रूपांचं दर्शन आम्ही तुम्हाला घडवणार आहोत. राज्यात देवीची साडेतीन शक्तीपीठ आहेत. त्यातला एक संपूर्ण शक्तीपीठ म्हणजे आई रेणुका मातेचं. ही आई रेणुका माता नांदेड जिल्ह्यातल्या माहूर तालुक्यात विराजमान आहे. नवरात्र उत्सवात इथे खूप मोठी यात्रा भरते. नवरात्रीत आई रेणुका मातेचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक इथे दाखल होतात. ओम नमो देव्याय महादेव्याय शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्मताम् सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरे नारायणि नमोऽस्तु. नवरात्रीच्या या पर्वात आज आम्ही आपल्याला दर्शन घडवणार आहोत माहूरच्या आई रेणुका मातेचे. माहूर हे ठिकाण नांदेड जिल्ह्यात आहे. माहूरच्या आई रेणुका मातेचे हे मंदिर समुद्र सपाटीपासून तब्बल 2700 फूट उंचीवरती आहे. माहूर गडावर आल्यावर आपल्याला दिसतात ते तांबूल तयार करणारे लोक. गडावर जाताना दोन्ही बाजूला दुकान आहेत. ज्यात कुंकू आणि बांगड्यांची विक्री करणारेच अधिक आहेत. खरेदीसाठी महिलांची इथं झुंबर उडालेली दिसते. पण गडावर आल्यावर प्रामुख्यानं लक्ष जातं ते तांबूल तयार करण्याच्या प्रक्रियेकडे. रेणुका मातेची मूर्ती ही कमलमुखी आहे. तिच्या मुखात तांबूल देण्याची प्रथा आहे. पण हा तांबूल नेमका कसा तयार केला जातो? पानापासून तयार होतो. हा 21 पानापासून 1100 पानापर्यंत विडा असतो. हा देवीला पानाचा विडा कुटून देवीच्या मुखात ठेवून आणि भाविकांना परत प्रसाद म्हणून देतात. कशासाठी हा विडा हे तांबूल देवीला चढवलं जातं? हा देवीच्या मुखशुद्धीसाठी विडा ठेवतात. देवीच्या मुखामध्ये देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवल्यानंतर पानाचा विडा देवीच्या मुखात टाकून लोकांना प्रसाद म्हणून भाविकांना देतात. हा प्रसाद घेतल्यानंतर खाल्ल्यानंतर थुकायचा नसतो प्रसाद, पायजळी पडतो म्हणून. गाभाऱ्यात पोहोचताच आई रेणुका मातेच्या कमलमुखी मूर्तीचं दर्शन होतं. मूर्ती भव्य तर आहेच, पण ती आकर्षकही आहे. मुख्य मूर्तीजवळ फक्त आईच्या पारंपरिक पुजाऱ्यांनाच प्रवेश आहे. रेणुका मातेच्या मूर्तीवर काही विशिष्ट खुणाही आहेत आणि त्यांना अत्यंत महत्व आहे. हे रेणुका आहे, वाहन आहे सिंह. हे सिंह वाहन आहे. या ठिकाणी छोटी जी मूर्ती आहे हे परशुरामाची मूर्ती आहे. हे हा जो भाग आहे हे सिंदूर आहे देवीचा. हा सिंदूर दैनंदिन काढला जातो व लावला जातो. हे हळद आहे. हळद ही हळद पूर्ण हळद आहे. हे कुंकवाचं यंत्र आहे. रेणुका मातेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दिवसातल्या 4 प्रहरात आईची 4 वेगवेगळी रूपं पाहायला मिळतात. त्या मूर्तीकडे जर आपण बघितलं तर वैदिक परंपरेप्रमाणे दिवसाचे 4 प्रहर आहेत. पहिल्या प्रहरामध्ये या आई रेणुकेचं रूप हे कोमल पद्धतीचं असतं. तर दुसऱ्या प्रहरामध्ये आई रेणुका माता तरुण दिसते आणि तिसऱ्या प्रहरात मात्र आई रेणुका माता परिपक्व स्वभावाची दिसते. पण चौथ्या वेळी अर्थातच सायंकाळच्या वेळी या आई रेणुकेचं रूप हे वार्धक्याचं दिसतं. नवरात्रात माहूर गडावर वेगवेगळ्या पूजाही केल्या जातात. प्रत्येक दिवशी वेगळा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो. या गडावर रेणुका माता कशी प्रकट झाली त्याची आख्यायिकाही मोठी रोमांचक आहे. या ठिकाणी रेणुका माता ही परशुरामाला दर्शन देण्यासाठी आलेली आहे. ज्या वेळेला सहस्त्रार्जुन यांनी कामधेनूच्या अभिलाषेने रेणुका मातेचे पती श्री जमदग्नी ऋषी यांची हत्या केली त्यावेळेला रेणुका माता त्यामध्ये मध्यस्थी करून जमदग्नी ऋषींना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु रेणुका मातेवर सुद्धा सहस्त्रार्जुनाने 21 वार केला. त्या युद्धामध्ये जमदग्नी ऋषी ठार झाले. त्यानंतर परशुराम हे जमदग्नी ऋषी व रेणुका आईला घेऊन कावडेमध्ये या सह्याद्री पर्वत या पर्वताला उत्तर काशी सुद्धा म्हणतात या पर्वतावर आले. माहूर गडावर येणारे बहुतांश भाविक हे थेट गडावर येतात आणि आई रेणुका मातेचं दर्शन घेऊन परत जातात. पण दंतकथेनुसार
असं दर्शन अधुरं मानलं जातं आणि पूर्ण दर्शनाची एक वेगळी रीतही आहे. जर आपल्याला आई रेणुका मातेचं परिपूर्ण दर्शन घ्यायचं असेल तर या परिसरात इतर मुख्य मंदिरं आहेत त्यांचाही प्रामुख्याने विचार केला पाहिजे. आता मी आपल्याला दाखवेल याच माहूरगडाच्या शेजारी आई अनुसया मातेचं मंदिर आहे. हीच ती अनुसया माता आहे जिथ्या पोटी दत्तगुरु जन्माला आले आणि ह्या अनुसया मातेचं इथं पहिलं मंदिर आहे. त्यामुळं ज्यावेळी आपण माहूरगडावरती दर्शनाला याल किंवा सर्वात पहिले अनुसया मातेचं दर्शन घेणं बंधनकारक आहे. नवरात्रात माहूरगडावर भक्तांची मोठी गर्दी असते. होळीच्या अगोदर एक दोन दिवस बंजारा बांधवही इथं मोठ्या प्रमाणावर येतात. या सगळ्यांना आस असते ती रेणुका मातेच्या आरतीची. त्यानंतरच दर्शन पूर्ण झाल्याचं समाधान मिळतं. माहूरगडावरच्या माता रेणुकेच्या दागिन्यांचं विशेष महत्व आहे. सोन्या चांदीच्या दागिन्यांबरोबरच मातेला नवरत्नांच्या दागिन्यांनीही मढवलं जातं. वर्षातून फक्त दोन वेळेला देवीच्या अलंकारांची पूजा केली जाते. पाहुयात रेणुका मातेचा हा वैभवशाली खजिना. या नवरात्रामध्ये आज आम्ही आपल्याला दाखवणार आहोत माहूरगडच्या आई रेणुका मातेचे दागिने. आपल्याला या दागिन्यांसंदर्भात माहिती देत आहेत मंदिराचे परंपरागत मुख्य पुजारी राजकुमार भोपी. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की कोणते आभूषण आई रेणुका मातेला आहेत आणि त्यांचं महत्व काय आहे. तार माझ्याचे प्रेक्षक यांच्यापर्यंत ते सर्व आई भवानीचे महाराष्ट्रातील तिन्ही शक्तीपीठांचे त्यांनी दागिने दाखवलेले आहेत. त्याच पद्धतीचे आपले या ठिकाणी सुद्धा ते भावी भक्तांच्या सोयीसाठी स्टार माझा हे भावी भक्तांना रेणुका मातेचे सोन्याचे अलंकार दाखवत आहेत. तर मी सुवर्णाची पूर्ण आईच्या दागिन्यांची सोन्याच्या त्यांना माहिती देत आहो. हे पोहेहार आहे, हा लक्ष्मीहार आहे, हे पुरातन हार आहेत. याला 350 ते 400 वर्षाच्या जवळपास झालेले आहेत. ही जी माळ दिसते ही गहू माळ आहे. ही गव्हासारखी दिसते म्हणून हिला गहू माळ म्हणल्या जाते. ही गहू माळेच्या खाली ही जी आहे ही जी माळ आहे ही त्याच्यावरती लक्ष्मीचे फोटो असल्यामुळे तिला लक्ष्मीहार म्हणल्या जाते. हे लक्ष्मीहार आहे. त्यानंतर रेणुका मातेच्या नाकावरती ही सोन्याची नथणी आहे. ही जी आहे पिंपळ पान आहे. हे पिंपळासारखं दिसते म्हणून आहे. ही जी आहे पिंपळ पान आहे. हे पिंपळासारखं दिसते म्हणून हे पिंपळ पान आहे. याच्यावरती हे पाचू रत्न आहे. हे अमेरिकन डायमंडचे हिरे आहेत. हे माणिक आहे. त्याच्यावर हे बिंदी आहे. ही बिंदी फार पुरातन आहे. ही बिंदी सोन्याची आहे व हिच्यावर नवरत्न बसविलेले आहे. परत हा चांदीचा मुकुट आहे. चांदीच्या मुकुटावरती परत बिल्वपत्र बसवलेले आहे. वर छत्र आहे. देवीच्या कानामध्ये हे करण फुलं आहे. हे पूर्ण करण फुलं आहेत. दोन्ही कानामध्ये करण फुलं बसवलेले आहेत. देवीच्या या हात्यामध्ये दिसतात हे सोन्याच्या पाटल्या आहे. आम्ही या ठिकाणी सोन्याचे विशेष दागिने हे स्टार माझाच्या प्रेक्षकांसाठी आम्ही दाखविलेले आहेत.